राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणींचा राजीनामा मंजूर, तर राज्यामध्ये पुन्हा जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्याचा निर्णय। पुण्यातल्या आंबेगाव मधल्या शिवसृष्टीसाठी 50 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर। एकोणीस ते 30 डिसेंबर पर्यंत हिवाळी अधिवेशन, सीमावाद, गुजरातला गेलेले प्रकल्प, महापुरुषांविरोधातील वक्तव्याचे मुद्दे गाजण्याची शक्यता। महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांविरोधात पुण्यामध्ये मोर्चा, उदयनराजे भोसले मोर्चात सहभागी, बद्दला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुनावणी 10 जानेवारी पर्यंत लांबणीवर, 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्याची ठाकरे गटाची मागणी। नवाब मलिकांचं नवं वर्षही तुरुंगातच, तातडीनं सुनावणी घ्यायला हायकोर्टाचा नकार, जामीन अर्जावरची पुढची सुनावणी 6 जानेवारीला। नवी मुंबईतल्या उलवेमध्ये शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ, आयएमएस शाळेमधला धक्कादायक प्रकार, सुदैवानं कोणतीही दुर्घटना नाही। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।